धन्यवाद. जिनचा आवाज मित्रांनो आपण ऐकलात, कुलदीप शेळगे यांच्या माध्यमातून. खरं अर्थानं थोडा वेळ नक्कीच इथे मात्र समालोचन कक्षामध्ये. विकेटचं पतन झालंय मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं टीम पिसामी इलेव्हन संघासाठी जर विचार केला तर आता 11-20 असं समीकरण आलंय. 99 इक्वेशन असेल 11 चेंडू 20 धावा. नवीन फलंदाज मात्र अभिषेक. पाहिलं गेलं तर दोन्ही बाजूला समतोल आहे, तोलायमान क्रिकेट आहे. खरं अर्थानं टीम सांबरवाडी आहे ना, दुसरं टीम डीसी सांबरवाडी इलेव्हन संघ. खरं अर्थानं प्रयत्नाचे पराकाष्ठा केली जाईल, कारण या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये अर्थात तिसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर ही मॅच दोन्ही संघांना जिंकणंच आहे. आता मात्र फलंदाजी मार्गवरती अभिषेक दाखल झालेत, परंतु जर विचार केला तर या ठिकाणी आम्ही ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट प्राप्त झाले ते आदरणीय रमेश दादा कदम LIC एजंट यांना या ठिकाणी सन्मानित करतो आम्ही. या स्पर्धेचं गोल भेट अर्थात सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे आम्ही यथोचित असा सन्मान करतोय. रमेश दादा कदम आपण दिलेलं मोलाचं सहकार्य संपूर्ण मंडळाच्या वतीनं आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक असं आभार. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण असंच या मंडळाला सहकार्य कराल ही अपेक्षा. जवळ माझ्याकडे इथे मात्र क्षेत्रक्षक येतील. हो हो, चांगला झेल टिपलाय लॉंग ऑपरिजनला, अतिशय चांगला झेल अभिषेकला परताबा लागेल पावेलिंगच्या दिशेने. मी सातत्यानं सांगतो मित्रांनो, कोणतीही मॅच लाईटली घेऊ नका, मग त्या 12 मध्ये 10 हवे असू द्यात, 12 मध्ये 20 असू द्यात, परंतु तुम्ही मात्र ती मॅच लाईटली घेतली तर तुम्ही तिथे पराभवाच्या दिशेने जाणार. पहा 12-20 ची मॅच होती, त्यानंतर आता 8-20 वर आले, म्हणजेच काय तर तुम्ही 4 चेंडू डॉट खाली, त्यामध्ये 2 विकेट बहाल केल्यात. म्हणजे बागपूटला जेव्हा एखादा संघ जात असतो ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं ही दिशा ही भरखडलेली पाहायला मिळते. तुम्हाला 12-20 सहजरित्या निघल्या जातात. आज जमाना जर पाहिला तर फलंदाजांचा बोलबाला आहे टेनिस क्रिकेटमध्ये, म्हणजे साहेब निघायला हव्या होत्या, परंतु काय घडलं तर तब्बल 2 विकेट्स मात्र इथे तंबूच्या दिशेने परतल्यात. नवीन फलंदाज आता मात्र महादेव. आता मात्र खऱ्या अर्थानं सर्व अशा आकांक्षा महादेवांच्या भरवशे. म्हटलं जातं ना, प्रत्येक जण एखाद्या वेळी अडचणीत असतो तेव्हा देवादिदेव महादेवांचा जप केला जातो, परंतु इथं ती मात्र अशा पल्लवीत नाही राहत. महादेव सुद्धा मात्र मंदिराच्या बाहेर जातात, म्हणजेच काय तर मैदानाच्या आतून बाहेर महादेव सुद्धा बाग टू बाग विकेटचं पतन होत आहे. हॅट्रिक ऑन डिलिव्हरी असेल. मॅच पहा, टीम डीजे सांबरवाडी आपल्या कवेमध्ये घेऊन चाललात, परंतु क्रिकेट म्हटलं ना मित्रांनो, पाहिलं गेलं तर 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 3 षटकार आले खणखणी तर ही मॅच येऊ शकते, कारण टेनिस क्रिकेट नव्हे नव्हे तर आपल्या असोसिएशनच्या क्रिकेटमध्ये सुद्धा 6 चेंडू 6 रेकॉर्ड आहे. म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये कित्येकदा असे मारलेले आहेत 6 चेंडू 6 षटकार. इथे 3च हवे तुम्हाला, अजून चेंडू शेष असतील मला वाटतंय 7-20 समीकरण आहे, म्हणजे जवळजवळ 5 चेंडू डॉट. पहिली मिडल ओव्हर येणार का, विकेट मिडल ओव्हर येणार का, हॅट्रिक येणार का, काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या चेंडू मध्ये. चला चला स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, विनंती असेल. वा भाय वा, पहिली मिडल ओव्हर यार, टाळ्या झाल्या पाहिजे इथे मात्र या गोलंदाजासाठी, अजित या गोलंदाजासाठी यार. अप्रतिम 3 विकेटच्या षटकामध्ये आणि 0 धावा, म्हणजेच मिडल ओव्हर मिडल षट